नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर जाकले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत इयत्ता आठवी उर्वरित प्रश्न क्रमांक चार आपण पूर्ण करणार आहोत खालील उपप्रश्न सोडवा या ठिकाणी चारपैकी दोन सोडवायचे आहेत आपण चार हे सोडवायचे आहेत सरळ रूप द्या तीन ए वजा चार बी वजा दोनशे कंसाचा वर्ग वजा तीन ए अधिक चार वजा दोन सी चा ए आदिक बी वजा दोनशे कंसाचा वर्ग या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ए पहिलं पद बी दुसरं पद सी तिसरं पद त्यानंतर पहिल्या दोघाच्या गुन्हाकारायत दुप्पट दोन ए बी अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणाकाराची दुप्पट दोन बी सी आणि पहिल्या आणि तिसऱ्या पदांच्या गुणाकारावी दुप्पट दोन ए सी या सूत्राचा वापर करून तीन ए कंसाचं वर्ग या ठिकाणी नऊ ए वर्ग एकदम केलेला आहे या ठिकाणी वजा चार बी कंसाचं वर्ग अधिक सोळा बी वर्ग वजा दोनशे कंसाचं वर्ग अधिक चार चारशी वर्ग पहिल्या दोघाचा गुणाकार तीन ए गुणिले वजा चार बी त्याची दुप्पट तीन चौक बारा बारावी दुप्पट चोवीस ए बी वजा चोवीस ए बी अधिक वजा वजा त्यानंतर दुसरं तिसरं पद वजा वजा आज चार दुनी आठ आणि त्याची दुप्पट आठ दुनी सोळा अधिक या ठिकाणी सोळा बी सी आणि पहिलं तिसरं तीन ए गुणिले वजा दोनशे तीन दोन्ही सहा त्याची दुप्पट या ठिकाणी वजा बारा ए सी इथं सहा ए सी वजा सहा एशी गुन्हागार त्याची दुप्पट बारा ए सी वजा बारा ए सी वजा कंसा त्याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग नऊ ए वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग सोळा बी वर्ग चार बीचा वर्ग सोळा बी वर्ग तीन एचा नऊ बी नऊ ए वर्ग वजा दोन सी कंसाचं चा वर्ग चार सी वर्ग पहिल्या दोघाचा गुन्हागार तीन चौक बारा ए बी त्याची दुप्पट चोवीस ए बी दुसरं तिसरं चार जुनी आठ वजा सोळा बी सी पहिलं तिसरं तीन दोन्ही सहा वजा सहा ए सी त्याची दुप्पट वजा बारा ए सी या ठिकाणी पहिली संपूर्ण हा विस्तार तसा ठेवलेला आहे नऊ ए वर्ग अधिक सोळा बी वर्ग अधिक चारशी वर्ग वजा चोवीस ए बी अधिक सोळा बी सी वजा बारा ए सी या ठिकाणी आतली पदं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आतली पूर्ण चिन्ह बदलायची प्रत्येक पदाचं मूळ चिन्ह वजा असलेलं अधिक अधिक असलेलं वजा वजा नऊ ए वर्ग वजा सोळा बी वर्ग वजा चारशी वर्ग वजा सोळा वजा चोवीस ए बी अधिक सोळा बी सी आणि अधिक बारा ए सी ओके या ठिकाणी नऊ ए वर्ग वजा नऊ ए ए वर्ग जाणार आहेत सोळा बी वर्ग वजा सोळा बी वर्ग गेलेत अधिक चार सी वर्ग वजा चारशी वर्ग गेलेत या ठिकाणी वजा बारा ए सी अधिक बारा ए सी वजा चोवीस ए बी वजा चोवीस ए बी या ठिकाणी वजा वजांची बीर वजा असते वजा अठ्ठेचाळीस ए बी आणि अधिक सोळा बी सी अधिक सोळा बी सी अधिक बत्तीस बी सी ओके त्यानंतर दुसरा आहे ए घन वजा सत्तावीस छेद पाच ए वर्ग वजा सोळा ए अधिक तीन भागिले ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ छेद या ठिकाणी पंचवीस ए वर्ग वजा एक ए घन वजा बी घनच्या विस्तारासाठी सत्तावीसचं घनमोळ तीन म्हणजे सत्तावीस म्हणजे तीनचा घन ए घन वजा तीन घन छेद या ठिकाणी पाच त्रिक पंधरा ए वर्गचा वर्गपदाचा सगुण पाच आणि स्थिरपद तीन पाच एक पंधरा पंधराचे अवयव सोळा बेरीज येण्यासाठी पंधरा एक पंधरा आणि गुणाकार पण पंधरा वजा सोळा येण्यासाठी दोघांची ही चिन्ह वजा वजा पंधरा ए वजा एक ए दोघांचा गुणाकार अधिक पंधरा येतोय बेरीज वजा सोळा येते म्हणून पाच ए वर्ग वजा सोळा साठी वजा पंधरा ए वजा एक ये अधिक तीन भागिले तसंच ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ हा कौश तसाच या ठिकाणी ए वर्ग ए घन वजा तीन घनच्या विस्तार सूत्रात हा कंस येऊन जाणार आहे या ठिकाणी पंचवीस ए वर्ग वजा एक ए वर्ग वजा बी वर्गचा सूत्र वापरण्यासाठी पंचवीस ए वर्ग म्हणजेच पाच एक कंसाचा वर्ग एक वर्ग व एक, एक म्हणजे वजा एक वर्ग या ठिकाणी केलेला आहे पुढं ए घन वजा बी घन या ठिकाणी पहिल्या कंसात ए वजा तीन दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ म्हणजे ए घन वजा बी घन पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजेच ए वजा तीन दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या ठिकाणी म्हणूनच या ठिकाणी ए वर्ग अधिक पहिलं दुसरं पद यांचा गुणाकार अधिक तीन ए आणि दुसऱ्या पदाचा वर्ग नऊ छेदस्थानी ए वजा तीन दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस आणि बाहेरची पदं पाच ए वजा एक दुसऱ्या कंसात या ठिकाणी पाच ए, ए, ए वर्ग वजा एक वर्ग या ठिकाणी येत विस्तार केलेला इथं पाच ए अधिक एक पाच वजा एक हे वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार वापरलेला आहे पहिल्या कंसात दोघांची ब्रिरिज म्हणजे पाच अधिक एक दुसऱ्या कंसात पाच आहे वजा एक भागिलेचं गुनिली केलेला आहे या ठिकाणी आणि हा छेदस्थानचा भाग वरती आलेला आहे अंशस्थानचा खाली गेलेला आहे म्हणून ठिकाणी ए वर्गाधिक तीन अधिक नऊ आणि ए वर्गाधिक तीन अधिक नऊ हा कोण गेलेला आहे पाच ए वजा एक पाच ए वजा एक पण गेलेला आहे ए वजा तीनला ए वजा तीन जाऊन केवळ फक्त पाच हे अधिक एक इतर राहत आहे हे सोपे रूप दे आहे ओके पाच हे अधिक एक पाच ए अधिक एक तिसरा आहे राजाभाऊने आपला प्लॅट दलालामार्फत मार्फत वसंतरावांना अठ्ठ्याऐंशी लाख सुटे दशक शतक हजार दशाजार लक्ष दशलक्ष म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच विकला दलालाने दोघांकडून दोन टक्के दलाली घेतलेली आहे तर दलालास एकूण किती दलाली मिळाली आपण दलालास या ठिकाणी फ्लॅटची किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि दलालास एका दलालाकडून मिळणारी दलाली शंभर रुपयाला दोन रुपये तर अठ्ठ्याऐंशी लाखाला किती या दोन शून्य गेल्या आहेत त्यामुळे अठ्ठ्याऐंशी हजार गुणले दोन एक लाख शहात्तर हजार रुपये एकाकडून दलाली दोघाकडून दलालास दोघाकडून मिळणारी दलाली एक लाख शहात्तर हजार अधिक एक लाख शहात्तर हजार तीन लाख बावन्न हजार रुपये ओके दलालास एकूण तीन लाख बावन्न हजार रुपये मिळाले त्यानंतर या ठिकाणी चौथा प्रश्न आहे बी ई एस टी या संबुध चौकणाचे कर्ण एकमेकांना बिंदू एमध्ये दुभागतात जर कोण बी टी एस एकशे दहा आहे तर कोण टी बी एस विचारलेला आहे त्यानंतर जर माप कोण टी ईबरो जर मा जर लेंथ टी ईबरोबर या ठिकाणी चोवीस दिलेले आहे लेंथ बी एस बरोबर या ठिकाणी सत्तर दिलेला आहे तर लेंथ टी एस काढा या ठिकाणी पहा चौकोन हा बी ई एस टी या चौकोनामध्ये हा जो कोण बी टी एस हा कोण दिलेला आहे तो एकशे दहा अंशाचा आहे टी बी एस काढायचा आहे या ठिकाणी कर्ण uh, कर्णसंबुज चौकोणाचे कर्ण सम्मुख कोणानं दुभागतात चौकोणाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ असते हेच ते चार कोण आहेत मापकोण बी टी एस अधिक माप कोण बीईस अधिक माप कोण टी बी ई अधिक माप कोण टी एस ई तीनशे साठ बी टी एस सम्मुख कोण एकरूप असतात हा टी एकशे दहा तर हा ई एकशे दहा म्हणून बी टी एस आणि बी ई एस एकशे दहा एकशे दहा आणि टी बी ई कोण टी बी ई आणि कोण टी ए सी तसे ठेवलेले आहेत एकशे दहा आणि एकशे दहा दोनशे वीस या दोघांची बेरीज मग कोण टी बी ई आणि कोण टी एस ई म्हणजे टी बी ई आणि टी एस सी हे सम्मुख कोण या दोघांची बेरीज हा एकशे दहा एकशे दहा दोनशे वीस तीनशे साठमधनं वजा होणार आहे तीनशे साठमधनं दोनशे वीस वजा केल्यानंतर एकशे चाळीस उरत आहेत परंतु सम्मुख कोण एकूरप असतात म्हणून या ठिकाणी टी बी ई कोण टी बी ई आणि कोण टी एस ई एकाची दुप्पट केली आहे दोन कोण टी बी ई बरोबर एकशे चाळीस आणि म्हणून टी बी ई बरोबर दोन गुणिले प्लेट जाऊन एकशे चाळीसला भागिले सत्तर कोण टी बी ई सत्तर टी बी ई सत्तर आणि टी एस ई सुद्धा सत्तर कर्ण संमुकण दुभागता शंभू चौकणाचे म्हणूनच या ठिकाणी टी बी एस पूर्ण सत्तर आहे सत्तर भागीले दोन पस्तीस अंश ओके त्यानंतर संबोध जे कर्ण एकमेकांना काटकोनात दुबाकतात या ठिकाणी त्रिकोण टी ए मध्ये कोण टी ए एस हा नव्वद माफाचा आहे कर्ण काटकोनात दुबाकतात यामध्ये टी ई हा कर्ण दिलेला आहे या ठिकाणी चोवीस दिलेला आहे टी ई कर्ण चोवीस दिलेला आहे म्हणूनच या ठिकाणी ही जी या ठिकाणी टी एची लांबी टी एची लांबी ही टीच्या निमपट आहे टी एची लांबी टी एच्या निमपट आहे एक छेद दोन गुणले टी टी या ठिकाणी चोवीस दिलेला आहे कर्ण म्हणून चोवीस भागील दोन बारा या ठिकाणी टी ए बारा आलेले आहे ओके त्यानंतर ए एस एस सुद्धा बी एस च्या निम्मा आहे परंतु बी एस सत्तर दिलेला आहे म्हणून सत्तरच्या निम्मा ए एस हा त्या ठिकाणी आपल्याला पस्तीस मिळालेला आहे ओके डी एस डी एस पस्तीस लेन्थ डी एस सो सॉरी लेंथ ए एस बी एस सत्तर दिलेला आहे एस बी एचच्या निम्मा म्हणून ए एस, एस बरोबर एक छेद दोन गुणले बी एस एक छेद दोन सत्तर म्हणजे पस्तीस हा ए एस पस्तीस आहे डी नॉ डी नाही पस्तीस आणि मग पाहित्या गोरच्या प्रमेयानुसार या ठिकाणी ते कोण टी एसमध्ये टी एस वर्ग बरोबर टी ए वर्ग अधिक ए एस वर्ग या या ठिकाणी टी ए आपण बारा काढलेले आहे बाराचं वर्ग आणि आधी ए एस पस्तीस काढलेले आहे पस्तीसचा वर्ग बाराचा वर्ग या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस आणि पस्तीसचा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस दोघांची बेरीज तेराशे एकोणसत्तर आणि तेराशे एकोणसत्तरचं वर्ग वर्गमूळ टी एस आपल्याला या ठिकाणी टी एस विचारलेली आहे ती सदतीस आहे ओके तेराशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ या ठिकाणी सदतीस आहे तीसचा वर्ग या ठिकाणी नऊशे आहे आणि चाळीसचा वर्ग या ठिकाणी सोळाशे आहे तीस आणि चाळीसच्यामध्ये एकक स्थान नऊ मिळणारा यांचं वर्गमुळे एक तर तेराशे एकोणत सत्तरशे तेहतीस किंवा सदतीस पाहिजे कारण तीनचा वर्ग नऊ एकक स्थान सातचा वर्ग एकोणपन्नास परंतु या ठिकाणी तेराशे एकोणसत्तर हे नऊशेपेक्षा सोळाशेला जवळ आहे आणि म्हणून या ठिकाणी तेहतीस आणि सत्तीस हे सोळाशे मोठी संख्या आहे नऊशेपेक्षा सोळाशे तेहत्तीसपेक्षा सत्तीस मोठे आहे म्हणून या ठिकाणी मोठी संख्या वर्गमुळे तेराशे एकोणसत्तरचं सदतीस okay? ओके म्हणून टी एस बरोबर सदतीस अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद